अतिशय महत्वाची आणि त्याला जोडून आणखी एक महत्वाचा प्रश्न, तो म्हणजे ग्राम विकास खात्यातली भरती 2019 पासून झालेली नाहीये. एकूण 17 संवर्ग आहेत, प्रवर्ग आहेत. या सगळ्या 17 संवर्गांमधली 2019 मध्ये फॉर्म भरून घेतलेले होते परीक्षेचे, पण प्रत्यक्षात परीक्षा झाली नाही, कुठलीही भरती झाली नाही. ही भरती प्रक्रिया नेमकी कधी सुरू होणार आहे? शिक्षकांची एक भरती आणि ग्राम विकास खात्यातली जी सगळी पदं आहेत संवर्गातली, त्या सगळ्या पदांची भरती. जिल्हा परिषदेच्या संवर्गातले जवळजवळ 2,00,000 पदं या राज्यामध्ये रिक्त आहेत. ह्याच्यापूर्वी आपण काही कंपन्याच्या मार्फत करण्याचा शासन निर्णय घेतलेला होता, परंतु आरोग्य आणि इतर खात्यामध्ये काही प्रश्नपत्रिका फुटण्याचे वगैरे प्रकार घडल्यानंतर आपण हे अधिकार जिल्हाधिकारी समिती जी असते जिल्ह्याची त्यांना दिलेले आहेत आणि तात्काळ भरती करण्याचे आदेश दिलेले आहेत. मला वाटतं येत्या 2 महिन्यामध्ये आम्ही सगळी रिक्त पदं भरण्याची प्रक्रिया सुरू करणार आहोत. आणखी याला जोडून प्रश्न आहे, तो म्हणजे गेल्या काही दिवसातल्या आपण घटना बघितल्या परीक्षांच्या, तर